राजपौली पुलिस ने बड़ी कुशलता से कार्रवाई करते हुए मोबाइल चोर को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की। इस संदर्भ में बात करते हुए सहायक पुलिस निरीक्षक चंद्रकांत कोसे ने जनता से अपील की कि ऐसी घटनाओं को रोकने के लिए सावधानी बरतना जरूरी है। शहर में एक और जहां पुलिस प्रशासन की ओर से मोबाइल मालिकों को गुम हुए मोबाइल लौटाए जा रहे हैं, वहीं दूसरी ओर मोबाइल चोरी की घटनाओं में भी खासा इजाफा देखा जा रहा है, जिसके चलते इसकी रोकथाम के लिए पाचपावली पुलिस भी पूरी तरह से सज्ज दिखाई दे रही है। इसका हालिया उदाहरण इस मामले से मिलता है कि बीते कुछ दिन पूर्व पाचपावली पुलिस थाना अंतर्गत फिरियादी अमित गुरबुले द्वारा मोबाइल चोरी की शिकायत दर्ज कराई गई थी, जिस पर कार्रवाई करते हुए पाचपावली पुलिस ने बड़ी ही कुशल से मोबाइल चोर को पकड़ने में कामयाबी हासिल की है। इस संदर्भ में सहायक पुलिस निरीक्षक चंद्रकांत कोसे ने अधिक जानकारी साझा की। मैं सहायक पुलिस निरीक्षक चंद्रकांत कोसे, डिटेक्शन ऑफिसर पाचपावली पुलिस स्टेशन। आमचे डिटेक्शन पथक नेहमीच अशा घटनांवरती लक्ष ठेवून असतात, काम करत असतात। पब्लिकचे प्रॉपर्टीची सेफ्टी आमचं कामच आहे। गुन्हा दाखल झाला होता कालच्या रोजी मोबाईल चोरीचा। मोबाईल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यासाठी आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे। आमचं डिटेक्शन पथक त्याच्यातही खूप सतर्क असतं। आमचं मोबाईल चोरीवरती आमच्या डिटेक्शन पथकाचं विशेष लक्ष असतं। माझं एक डिटेक्शनचं पथक आहे विजय यादव, आणि त्यांचं पूर्ण पथक आहे। त्यांना मी कामगिरी सोपवली होती आणि त्यांनी अत्यंत कुशलतेने त्यांचं सगळं नेटवर्क वापरून अभिमन्यू चव्हाण या मोबाईल चोराला पकडलेलं आहे। त्याच्याकडून 3 मोबाईल अँड्रॉईड कंपनीचे अँड्रॉईड सिस्टीम असलेले 3 मोबाईल आणि ॲटो रिक्षा रिकवर केलेला आहे। आता त्याचा PCR आहे, अजून त्याच्याकडून रिकवरी येणं अपेक्षित आहे। त्याचा रेकॉर्ड आम्ही चेक करतो आहोत, माझं डिटेक्शन टीम त्याच्यावर काम करत आहे। अजून तो गुन्हा तपासावर आहे, त्यामुळे आता इतक्या लवकर काही रिव्ह्यू करणं शक्य होणार नाही। आम्ही नेहमी हेच सांगतो की सावध राहा, सतर्क राहा। आपली जी प्रॉपर्टी आहे मोबाईल, मी मागच्याही एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की हा आपला पॅरलल डेटाबेस आहे, म्हणजे पॅरलल लाईफ आहे हे नागरिकांचा। याच्यात सगळं आपला प्रायव्हेट डेटाबेस असतो, मग घरचे फॅमिलीचे फोटो असतील, फायनान्शियल डिटेल असतील, त्या चोरी जाऊन त्याचा तुमच्याच विरोधात वापर होण्याची शक्यता असते किंवा एखाद्या गंभीर गुन्ह्यात वापर होण्याची शक्यता असते। आणि तो झाला वापर झाल्यानंतर तुमच्याकडे काही रेकॉर्ड नसलं तर मग तुम्हाला त्रास वाढतो। त्यामुळे आपले हे सगळे गॅजेट्स आपण कृपया काळजीपूर्वक आणि जपून वापर। गिरफ्तार आरोपी का नाम अभिनंदन चौहान होने की जानकारी सहायक पुलिस निरीक्षक कोसे की ओर से दी गई। इस दौरान उन्होंने जनता से अपील की कि ऐसे मामले न हो, इसलिए सावधानी और सतर्कता बरतना बेहद जरूरी है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ तुषार अटवार, PCN News, नागपुर।